तर मस्त अशा पावसाच्या वातावरणामध्ये आम्ही आज निघालेलो आहे फिरायला. तर सर्वात पहिला आम्ही गाडीमध्ये पेट्रोल भरून घेत आहे. आम्ही महिलांसाठी घेतलेले आहे फोर व्हीलर आणि सर्व मुलांनी घेतलेले आहे टू व्हीलर. तर खूप छान असं गावाकडे पावसाचं वातावरण आहे. रिमझिमच पाऊस चालू आहे पण खूप मस्त जिकडे बघितलं तिकडं हिरवळच हिरवळ आहे. आणि पेट्रोल भरून घेतल्यानंतर आम्ही निघालेलं आहे ते गोराडा धरणाच्या इथं. तर हे जे गोराडा धरण आहे ते माझ्या माहेरपासून जवळजवळ 8 ते 9 किलोमीटर इतकंच अंतरावर आहे. पण मीच पहिल्या वेळेस इथं आले, माझे भाचे आले होते याआधी, मी त्यांचे व्हिडिओ बघितलेले आहे त्या धरणाचे छान छान. पण आता जेव्हा मी बघितलं तेव्हा हे धरण तसं राहिलं नाही, कारण मागच्या वर्षी सर्वांनाच माहीत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये खूप पाऊस झाला होता. तर तेव्हा इथे पण महापूर आला होता तेव्हा हे धरण पूर्णपैकी खसलेलं आहे, थोडंसंच बाकी आहे. तर तिथं गेलो आम्ही सर्वात पहिला आणि थोडं शूट मी रोडचं पण घेतलेलं आहे. म्हणजे खूप असं छान हिरवळ हिरवळ जिकडे इकडे बघितलं तिकडं. आणि शेतातले जे पिकं आहेत ते पण खूप छान आहेत. यापुढे आपल्या शेतातला पण व्हिडिओ येईन, तो पण मी काढलेला आहे. तर तो पण मी व्हिडिओ तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेल. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, तुम्हाला दिसत असेल धरण आपल्याला दिसत आहे थोडंसं. आणि लवकरच आपण धरणाजवळ पोहोचू. तर खूप मस्त असं हवा होती, डोंगरी वातावरण आहे त्यामुळं हवा तर साहजिकच आहे. हे जे धरण आहे ते जळगाव जामत सातपुड्या पाळाच्या इथे आहे. आणि आम्ही धरण बघितल्यानंतर जो पहाड आहे आपला तो पण तिथं पण जाणार आहे. आणि धबधबा पण आहे पहाडाच्या आतमध्ये, तर तिथं पण आम्ही जाणार आहे. तर जिथं आम्ही जाणार आहे तिथं खूप जंगल आहे खरं तर. तुम्ही व्हिडिओ पुढं बघा म्हणजे तुम्हाला पण दिसेल की आम्ही कुठं कुठं फिरायला गेलो आज. तर खरं तर खूप मजा केली. आणि मुलंच चालू आहे धरणामध्ये पोवायचं. खूप पुढं बघितलं तर खूप जास्त खोल पाणी आहे म्हणून जास्त काही लांब मुलांना जाऊ नये, लगेचच त्यांना पाण्याच्या बाहेर काढलं. नाहीतर मुलं म्हटले आणि पाणी म्हटलं की त्यांना पोवायला खूप आवडतं. आणि माझ्या भाच्याला तर पाण्यात पोवायला खूप जास्त आवडतं आणि त्यांना कधी कधी असं पाण्याच्या ठिकाणी जायला भेटतं. कारण ते पण आमच्या जिथं असतात मुंबईला राहायला, तर त्यांना गावे गेलं की आमच्यासोबतच जातात. पण 2-3 दिवस राहिलं की मस्त फिरतो आम्ही. आणि मी आधी बोलल्याप्रमाणे मी तुम्हाला बोलले की ते धरण आहे ते मागच्या वर्षी खसलेलं आहे, तर तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये मी. तुम्ही बघू शकता की ते धरण खसलेलं आहे ते. आणि जे आपण हे दोन झाडं बघतो इथं खूप मागच्या वर्षी पाणीच पाणी होतं, कारण जेव्हा मी व्हिडिओ बघितले माझ्या भाच्याच्या मोबाईलमध्ये तेव्हा ह्या ज्या झाडाचं भरपूर असं पाणी होतं आणि इथपर्यंत खूप जास्त पाणी होतं. म्हणून आता धरणात एकदम कमीच पाणी आहे यावर्षी तरी. आणि जंगल म्हटला की झाडं आणि फुलं खूप आकर्षित असतात. आणि तुम्हाला मी सीताफळाचं पण झाड दाखवत आहे, छोटे छोटे सीताफळं लागत आहे आता झाडाला. आणि फोटो मागितलं की आमच्या दाजीला खूप आवड आहे फोटो काढायची, जिथं चांगलं दिसलं तिथं ते फोटो काढतातच. आणि आता आम्ही निघालेलं आहे पुढे जाण्यासाठी, म्हणजे एका धबधब्याकडं. तर तो धबधबा जो आहे तो रोडपासून आतमध्ये जंगलात 1-1.5 किलोमीटर इतकं अंतर आहे. आणि चालायला पण रस्ता इतका काही व्यवस्थित नाही, म्हणून आम्हाला रोडपासून तर धबधब्या जिथं आपण धबधबा आहे तिथं पोहोचायला 1 घंटा सहज लागला. तर चालत असताना आमचं मजा मस्करी करत असं चालू होतं एका धबधब्याकडे जायचं, कारण जंगल म्हटलं की जेव्हा आपण बोलत बोलत जातो तेव्हा एवढं काही आठवत नाही. त्याने ते मला चिरू होते जसं की मी व्हिडिओमध्ये बोलते हे तुम्ही तुम्हाला हे दाखवते ते दाखवते असं वगैरे. कारण आपली जी मुंबईची भाषा आहे ती वेगळी आहे, आमची विदर्भाची जी भाषा आहे ती वेगळी आहे. आणि त्यांचं परत एक असं म्हणणं आहे की तू जेव्हा व्हिडिओमध्ये बोलतं तेव्हा थोडीशी अडकतं आणि जेव्हा रिअल बोलतं तेव्हा मस्त बोलतं. पण खरंच जेव्हा आपण कॅमेऱ्यासमोर बोलतो तेव्हा खरंच आपण अडकतो, कारण कॅमेऱ्यासमोर बोललेलं ते कसं आणि जेव्हा आपण घरात बोलतो ते कसं, जो व्हिडिओ काढतो त्यालाच हे समजते. आणि माझं शिक्षण पण एवढं काही झालेलं नाही, तरी पण असू द्या ते समोर मला बोलले. आणि जे काही जण आहेत ते मला माझ्या कानावर असं पण आलं, बरेच जण असे नावं पण ठेवतात
कारण जेव्हा मी चॅनल खोललं तेव्हा मी मनाची तयारीच करून ठेवलेली होती की लोक आपल्याला नाव ठेवतील, तर ते आता लवकरच बोलणार आहेत, आपण त्यांचं बोलणं पहिलं ऐकू आणि त्यानंतर मी तुम्हाला राहिलेली जी माहिती आहे ती पुढे व्हिडिओमध्ये सांगते. मी स्वामी समर्थ, नमस्कार. मी प्रमिला पाटील तुमचं अजून एका ह्याच्या हिरवगाळ ब्लॉकमध्ये स्वागत करत आहे. तर मी आलेली आहे काही कारणानिमित्त माझ्या मायेरी, तो माझा भाऊ आहे आणि हे डॉक्टर साहेब माझ्या भावाचे मित्र आहेत. तर माझं माहेर इच्छुक आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे, पण हे सातपुडा आहे आपण जिथं फिरायला आलो तिथे. बऱ्याच दिवसापासून मला इथं यायचं होतं खरं तर, पण जंगल तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं दिसेलच खूप सारा जंगल आहे म्हणून मला एकटीला यायची काही हिंमत झाली नाही. तर मुलं आणि आम्ही सगळी आमची फॅमिली आज फिरायला आलेला आहे. तर आपण डॉक्टर साहेबांकडून त्यांच्याविषयी थोडी माहिती. आता ही आलेलं सगळे हे मुंबई आणि आमच्या गावातील समजा निंबोरा मुलं यंग मंडळी आलेली आहे सोबत. आता सध्या आम्ही सातपुडा पर्वताच्या या पहाडामध्ये यांना हे दाखवण्याचं काम करून राहिलो. सगळे या ठिकाणी आम्ही व्हिडिओज घेतले. इथून 2 किलोमीटरवर मध्य प्रदेशाची बाउंड्री आहे आणि इकडच्या साईडला हे महाराष्ट्र आहे. सध्या आम्ही महाराष्ट्राच्या बॉर्डरवर उभ्या असं म्हणायला काही हरकत नाही. तर हे आम्ही सगळे इथं सगळे आमच्या गावची मंडळी म्हणजे तर मी आधी बोलल्याप्रमाणे असे बरेचसे लोक आहेत की ते नावं ठेवतात आणि जे जसं की डॉक्टर असे बरेच जण चांगले पण भेटले की ते आपल्याला काही जे आपलं चुकलं ते समजून पण सांगतात. पण जेव्हा मी यूट्यूब चॅनल जेव्हा चालू केलं तेव्हा माझ्या मनाची पूर्णपणे तयारी केली, कारण आपल्याला चांगलं आणि खराब म्हणणारे भरपूर असतील. पण मला जेवण बनवायची पण आवड असल्यामुळं मी सुरुवातीला रेसिपीचे पण असे बरेचसे व्हिडिओ काढून तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत आणि यापुढे मी छान छान रेसिपी मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेन. माझी तब्येत थोडीशी खराब असते त्यामुळं मला रेसिपी काढायला पाहिजे असं जमत नाही, म्हणून तरी पण मी रेसिपीचे छान छान व्हिडिओ काढून परत एकदा सांगते तुम्हाला. खूप छान छान असे मी रेसिपी काढीन आणि तुमच्याबरोबर शेअर करीन आणि गावाला गेली किंवा इथं कुठं मुंबईला म्हणा फिरायला गेली ते पण मी छान छान ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेल. मला कोणी काहीही म्हणू चांगलं किंवा फरक मला काही ज्यादा जास्त फरक नाही पडत. तर आमचं चालू आहे जंगलातून वाट काढत काढत धबधब्याकडे पोहोचायचं. तर आम्हाला असं नद्या किंवा तुम्ही नाले पण म्हणू शकता असे 1-2 लागले आणि चालायला पण रस्ता काही एवढा व्यवस्थित नव्हता. पावसाळा असल्यामुळं कुठं कुठं तर पाय पण सटकत होते, पण माझ्या भाच्यांनी 1-2 वेळा हात पण पकडून खाली उतरून किंवा चढू मदत केलेली आहे. त्याने खूप छान व्हिडिओ असणार आहे पुढे. तर तुम्ही पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जास्तीत जास्त माझा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी वारूड दाखवत आहे तुम्हाला सापाचं. आपण जंगलात आलो म्हणजे साहजिकच आहे तिथं प्राणी असणारच. तर खूप मोठे मोठे आम्हाला चालत असताना वारूड पण दिसलेले आहेत. तर ठीक आहे, माझ्या चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेले नाही अजूनही ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि मुलांनी भरपूर असे खेकडे पण पकडलेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहालच आता. आणि तेवढीच कशी डायव्हरची संध्याकाळची सोय.